नमस्कार मी आरती मोरे एस डब्ल्यू मराठीमध्ये तुमचं स्वागत आता लाईव्ह येण्याचं महत्वाचं कारण ते म्हणजे राज्य शासनाकडून आता पुढच्या गाईडलाईन्स ज्या आहेत लॉकडाऊन संबंधीच्या त्या घोषित करण्यात आलेल्या आहेत त्या संबंधितली मार्गदर्शक तत्वं जी आहेत ती घोषित करण्यात आलेली आहेत आणि त्या अंतर्गत आता काही गोष्टींना पुन्हा परवानगी देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे महाराष्ट्रातला जो लॉकडाऊन आहे जो साधारणतः गेल्या सहा महिन्यांपासून चाललाय तो लॉकडाऊन आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेला आहे काही गोष्टी अजूनही बंद राहणार आहेत मात्र काही गोष्टींवर निर्बंध जे आहेत ते उठवण्यात आलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया ते म्हणजे कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्यावरचे निर्बंध या अनलॉकच्या प्रोसिजरमध्ये महाराष्ट्र सरकारने उठवलेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे हॉटेल्स रेस्टॉरंट आणि बार्स जे गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत ज्यामुळे खरंतर एक अर्थचक्र जे आहे ते थांबलेलं आहे आणि हे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट जे आहेत ते सुरू व्हावेत यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत होती रेस्टॉरंट चालक असतील संघटना असतील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्याच पद्धतीनं इतर मंत्र्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या होत्या निवेदनं दिली होती मात्र हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करणं हे अत्यंत तर जिकरीचं काम होतं सरकारसाठी सुद्धा कारण त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल का लोकांची गर्दी होईल का त्या अनुषंगाने सरकार जे आहे ते विचार करत होतं आणि संबंधीच्या खरं तर सूचना ज्या आहेत त्या दोन ते तीन दिवसांपूर्वी देण्यात आल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवरती आता हॉटेल रेस्टॉरंट्स आणि जे बार्ज आहेत ते येत्या पाच ऑक्टोबरपासून राज्यात सुरू होणार आहेत मात्र अट अशी आहे की ह्या ज्या गोष्टी सुरू होणार आहेत हॉटेल असतील रेस्टॉरंट किंवा बार त्यामध्ये फक्त त्या क्षमतेच्या पन्नास टक्के लोकांनाच परवानगी असणार आहे म्हणजे जर तुमच्या हॉटेलमध्ये एका वेळी शंभर लोक बसणं शक्य तर तुम्हाला हॉटेलमध्ये ती क्षमता जी आहे ती फक्त पन्नास लोकांचीच ठेवावी लागणार आहे जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी गर्दी न होणं हे प्रकार टाळण्यासाठी या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे हॉटेल्स रेस्टॉरंट सुरू करत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळणं त्याच पद्धतीनं योग्य प्रकारे सॅनिटायझेशन करणं मास्कचा वापर करणं या गोष्टी ज्या आहेत त्या काटेकोरपणे पाळल्या जाव्यात यासाठी लक्ष द्यावं लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टी सुरू करत असताना पन्नास टक्के क्षमता जी आहे तीच फक्त या रेस्टॉरंट मालकांना आणि हॉटेल मालकांना पाळावी लागणार आहे त्यामुळे आता तुम्हाला अखेर सहा महिन्यांनंतर लॉकडाऊनच्या काळानंतर फॅमिली सोबत मित्रमैत्रिणींसोबत घराच्या बाहेर जाऊन खाण जे खाणपण आहे ते करण्याची संधी मिळणार जो जो सहा महिन्यांनी फक्त तुमची काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला करता येईल त्यामुळे येत्या पाच पासून या गोष्टी सुरू होतात दुसरी महत्वाची गोष्ट जी मुंबईच्या दृष्टीने ती म्हणजे मुंबईचे डबेवाले जे आहेत जे गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करत होते ते म्हणजे जे लोकल सेवा आहे जी अत्यावश्यक सेवेसाठी सुरू आहे त्यातून मुंबईच्या डबेवाल्यांनाही प्रवास करता यावा खरंतर अत्यावश्यक सेवेतील लोकलमध्येही मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी होताना दिसते आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी तर प्रवेश नाहीये फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांचाच आहे मात्र यामध्येच मुंबईच्या डबेवाल्यांचा समावेश केला जावा अशी मागणी होत होती काही दिवसांपूर्वी या डबेवाल्यांनी राज ठाकरेंचीही भेट घेतली होती हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंतही गेलं होतं त्यानंतर आता मुंबईच्या डबेवाल्यांनाही लोकलमधनं प्रवास जो आहे तो करता येणार आहे आता मात्र त्यासाठी त्यांना क्यू कोड जो आहे तो दिला जाणार आहे आणि त्या आधारे त्यांना आता प्रवास करता येईल म्हणजे फक्त पुरतीच सध्या मुंबई लोकल जे आहे त्याची मुभा देणार आहे लोकलच्या फेऱ्या ज्या आहेत त्या वाढवल्या हो जाणार आहेत त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे राज्यांतर्गत ज्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या होत्या त्या आता सुरू केल्या जाणार आहेत महाराष्ट्रात त्यामुळे जो तुमचा राज्यांतर्गत रेल्वेचा प्रवास होता तो आता सुरू होणार आहे आणि त्याच पद्धतीनं पुण्यातील लोकल ज्या आहेत त्या सुद्धा आता सुरू केल्या जाणार आहेत त्यामुळे पुणेकरांसाठी ही एक महत्वाची गोष्ट आहे त्याच पद्धतीनं अजून कोणत्या गोष्टी सुरू करण्यात आलेल्या तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपण जी सांगितलं हॉटेल आणि रेस्टॉरंटबद्दल झालं त्यानंतर मुंबईच्या डबेवाल्यांचं झालं आणि त्यानंतर या पुण्यातील लोकलही सुरू होणार आहेत महत्वाची गोष्ट ती म्हणजे आता कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही या अनलॉक फाईव्हच्या प्रोसेसमध्ये सुद्धा बंदच असणार आहेत त्या म्हणजे शाळा कॉलेजेस कोचिंग क्लासेस ज्याची सगळ्यात जास्त चर्चा होती कारण गेल्या सहा महिन्यांपासून या सगळ्या गोष्टी बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना ही प्रतीक्षा आहे की शाळा सुरू होणार आहेत का शाळा जर सुरू झाल्या तर त्या कशा पद्धतीनं सुरू होतील कोणती काळजी घेतली जाईल तर याच्या आधीच आपल्या जे शिक्षण मंत्री आहेत वर्षा गायकवाड त्यांनी माहिती दिली होती की दिवाळीपर्यंत शाळा सुरू करणं सध्या तरी शक्य नाहीये त्यामुळे एकतीस ऑक्टोबरपर्यंत तरी शाळा कॉलेजेस महाराष्ट्रात सुरू होणार नाहीत असं सध्या जे आहे ते, ते सरकारच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये देण्यात आलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी महत्वाची गोष्ट तुमचे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस तुमचे शाळा किंवा कॉलेजेस हे ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा सुरू होणार नाहीत त्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट ती थी म्हणजे थिएटर्स मालकांसाठी थिएटर सुद्धा सुरू व्हावेत यासाठी सुद्धा अनेक मागण्या ज्या आहेत त्या होत आहेत कारण ज्या गोष्टी गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत त्यामध्ये थिएटर्सचाही समावेश आहे मात्र थिएटर्सना सुद्धा या अनलॉकच्या प्रोसिजरमध्ये आता मुभा देण्यात आलेली नाहीये थिएटर्स मालकांना अजून थोड्या दिवसांची कदाचित वाट पाहावी लागेल मात्र माहिती अशी मिळतीय की थिएटर्स संदर्भात उद्या पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठकही होणार आहे त्यामुळे कदाचित थिएटर संदर्भातला जो निर्णय आहे तो उद्या येण्याची शक्यता आहे मात्र आज जी मार्गदर्शक तत्व आली आहे त्यामुळे थिएटर्सना परवानगी देण्यात आलेली नाहीये त्याच पद्धतीनं स्विमिंग पूल आणि एंटरटेन एंटरटेनमेंट पार्क ते सुद्धा बंद राहणार आहेत ज्या गोष्टी खरं तर संसर्गासाठी अत्यंत महत्वाच्या ठरू शकतात त्या गोष्टी अद्याप तरी सरकारने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आता आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे मुंबई लोकलबद्दल तर ही मुंबई लोकल जी जनसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे ही लोकल साधारणतः मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बंद झाली होती आणि ती लोकल अजूनही गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे बऱ्याच वेळा हा प्रश्न मनसेनेही उचलून धरला गेल्या अनेक दिवसांपासून की मुंबईची लोकल जी आहे ती सुरू करणं फार गरजेचं आहे कारण बेस्ट सुधा प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या पाहायला मिळते मात्र या जे अनलॉक फाईव्ह ची जे गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्यामुळे मुंबई लोकलबद्दल अद्यापही कुठलाही डिसिजन जो हो आहे तो करण्यात आलेला नाहीये मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी अजून तरी सुरू करण्याचा कुठलाही सरकारचा विचार जो आहे तो दिसत नाहीये मात्र दोन दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जो हिंदुस्थान टाइम्सला इंटरव्ह्यू दिलेला होता त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं होतं की पंधरा ऑक्टोबरपर्यंत मुंबईची लोकल सुरू करण्याच्या सरकार विचाराधीन आहे म्हणजे आता जी मार्गदर्शक तत्व दिली आहेत त्यामध्ये जरी मुंबई लोकलचा विचार करण्यात आलेला नसला तरी पंधरा ऑक्टोबरपर्यंत मुंबईकरांसाठी कदाचित लोकलच्या बाबतीत चांगली बातमी येऊ शकते असं आपण म्हणू शकतो मात्र त्यानंतर खरं तर मुंबई महानगरपालिकेसमोर आणि सरकारसमोर नक्कीच मोठं आव्हान असेल ते म्हणजे लोकांची गर्दी टाळण्यात कशा पद्धतीनं प्रवाशांना क्यू आर कोड मार्फत तिकिटं दिली जातील किंवा कशा पद्धतीनं सगळं मॅनेजमेंट करता येईल यासाठी ही गोष्ट फार महत्वाची असणार आहे अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मंदिरांबाबतचा तर राज्यातली मंदिरं ही सुद्धा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत त्यामुळे ती सुद्धा उघडली जावी यासाठी वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या प्रयत्न करतात निवेदन सुद्धा दिली जातात मात्र या मंदिराबाबतचा निर्णय जो आहे तो सुद्धा आज झालेला नाहीये त्यामुळे ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की मंदिरांबाबतचा निर्णय अजूनही राज्य सरकारने जो आहे तो घेतलेला नाहीये पद्धतीने बाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही अशी आतापर्यंत माहिती मिळतीय त्या संदर्भात जर काही अपडेट माहिती आली तर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे हॉटेल रेस्टॉरंट या गोष्टी सुरू होत असल्या तरी सुद्धा स्विमिंग पूल असतील थिएटर्स असतील आणि मुंबई लोकल जे आहे ती सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं मुंबईच्या महानगर प्रदेशांतर्गत येणाऱ्या अनावश्यक वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उद्योगांना सुद्धा या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोरोना संबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करूनच सुरू कराव्यात असंही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अजून काही अपडेट्स यासंबंधीचे आलेले आहेत का ते नक्कीच मी चेक करतेय मात्र या ज्या गोष्टी आहेत त्या आतापर्यंत आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे जी माहिती मिळते त्यानुसार केंद्र सरकारने स्विमिंग पूल आणि मल्टीप्लेक्स उघडायला परवानगी दिली आहे मात्र महाराष्ट्र सरकारने ही परवानगी अजूनही दिलेली नाहीये त्यामुळे मागच्या सुद्धा आपण पाहिलं की केंद्रानं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सुरू केलेल्या होत्या मात्र महाराष्ट्र सरकारचे निर्णय जे आहेत ते राज्याला अनुसरून आहेत कारण राज्यातली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात सध्या दिसते आणि त्यामुळेच टप्प्याटप्प्याने या गोष्टी सुरू करण्याचा सध्या सरकारचा निर्णय दिसतोय साधारणतः गेल्या दोन महिन्यांपासून आपण अनलॉकच्या प्रोसिजरमध्ये आहोत आणि बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलेल्या आहेत साधारण अनलॉक हा पाचवा टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये काही गोष्टी सुरू करण्यात आल्या असल्या तरी बरेचसे निर्बंध अद्यापही कायम आहे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं असेल किंवा मग सोशल डिस्टन्सिंग पाळणं असेल सॅनिटायझेशन प्रोसेस असेल या सगळ्या गोष्टी अजूनही कायम आहेत त्याच पद्धतीनं ज्या गोष्टी सुरू होत आहेत त्या सुद्धा या सगळे जे आ, सोशल डिस्टन्सिंग किंवा कोरोना संबंधीच्या प्रतिबंधक उपाय जे आहेत ते पाळूनच करावे लागणार आहेत एकतीस ऑक्टोबर पर्यंत राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन असेल आणि त्याच पद्धतीनं काही गोष्टी सुरूही करण्यात आल्या आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रबंध वाढतोय त्या ठिकाणी तिथल्याच जिल्हाधिकाऱ्यांचे निर्णयही काही ठिकाणी लागू होत काही ठिकाणी उत्स्फूर्त जनता कर्फ्यू केला जातोय मात्र महाराष्ट्रातलं जे लॉकडाऊन आहे ते मात्र वाढवण्यात आलेलं आहे काही गोष्टी सुरूही करण्यात आल्या यानंतर सुद्धा महाराष्ट्र सरकारची जी काही महत्वाची मार्गदर्शक तत्वं येतील त्यासंबंधीची माहिती त्या, आम्ही तुम्हाला नक्कीच पोहोचू आजच्या अनलॉकच्या प्रोसेसमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी सुरू करण्यात यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुकला लाईक करा आणि वेबसाईटला व्हिजिट द्यायला विसरू नका धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर